आष्टी तालुक्यातील धानोरा येथील ग्रामपंचायत निवडणूक 2022 प्रचारास सुरुवात झाली असून आज रविवार दिनांक 11 डिसेंबर रोजी पंचायत समिती सदस्य परमेश्वर काका शेळके यांच्या नेतृत्वाखालील संत बाळुदेव महाराज जनकल्याण पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी गावातून भव्य रॅली काढून माजी आमदार साहेबराव दरेकर आणि युवा नेते महेश आजबे यांच्या हस्ते सर्व ग्रामदैवतांना नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना परमेश्वर काका शेळके म्हणालेत की गेल्या 40 वर्षांपासून मी गोरगरिबांची सेवा केली आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात वेळोवेळी मदत केली आहे. विरोधक मात्र केवळ निवडणुकांपुरतेच बिळातून बाहेर निघतात. पुन्हा 5 वर्ष जनतेकडे डोकावून पाहत नाहीत. केवळ माझी बदनामी करून निवडणुका जिंकता येत नाहीत. सर्व पक्षीय विरोधकांमध्येही यंदा फूट पडल्यानं माझा पॅनलचा निर्विवाद विजय निश्चित असल्याचा विश्वास परमेश्वर शेळके यांनी व्यक्त केलाय. अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा तेजवार्ता न्यूज नेटवर्क. प्रतिनिधी संदीप जाधव सह शेख हमजार, धानोरा, आष्टी. महाभारतापासून घरातल्या घरात आलेला आहे. त्याच्यामुळं ही एक ग्रामपंचायत सिद्धुल जिल्हा एक चांगली ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये मी कलेक्टर शो कधी या गावाच्या पाण्याची गटारी स्वच्छ आहे. अनेक विकासाच्या कामामध्ये शासकीय अनेक इमारती या गावाला दिलेल्या आहेत. तसंच इलेक्शन म्हणलं तर आमच्या पिढीतलं इलेक्शन हे वेगळं होतं, तुमच्या पिढीतलं वेगळं आहे. आमच्या पिढीमध्ये सांगितलं तर माणसं ऐकत होती, पण आता ही तरुण पिढी थोडी अवघड वाटते. एकेका गावामध्ये चर्चा पण विकास केला आहे, त्याचा आदर्श घेऊन काकाच्या आणि हे ग्रामपंचायतच्या इलेक्शन म्हणजे गावागावात आणि भावभावात भांडण लावणार इलेक्शन असते. त्याच्यामुळे हे सर्वांनी एक विनम्रता आपल्या सर्वांमध्ये ठेवावी आणि समोरच्या पार्टीच्या असतील त्यांना विनंती देते. आपण आवाहन करावं की आमच्या या पॅनल सोबत सर्वांनी सहभाग व्हावं हे मी या ठिकाणी सांगतो. जास्त काही नाही बोलता आदरणीय नानांचं आपल्याला मार्गदर्शन काका स्वतः या ठिकाणी येणार होते, परंतु काही ग्रामपंचायतीचे विरोधच्या ग्रामपंचायती झाल्या त्या असतील किंवा इतर ज्या ग्रामपंचायतीचे लोक शिराळा आल्यामुळं त्यांना या ठिकाणी येता आलं नाही. येणाऱ्या काळात काकाच्या वेळेस बोलवतील कधी ते तडा जाऊ देत नाही. त्यामुळं आम्ही सर्वजण नाना असतील किंवा आम्ही सर्वजण काकांच्या सोबत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपणही सर्वांनी काकांच्या पॅनलला प्रमाणात भरपूर मतांनी विजय करावा असं मी या ठिकाणी आवाहन सर्व ग्रामस्थांना करून माझी मत देतो. वार्ड क्रमांक सर्वात महत्त्वाचा आहे. या धानोरा ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी उपस्थित असणाऱ्या सौ शेळके सुविधा सुभाष यांना थोडी विनंती करतो, तू थोड्या वेळेस उभा राहा आणि सर्वांना दिसून द्या तुम्हाला पाहिजे काळा माझा सगळ्यांनी. सगळ्या जनतेला एक आवाहन आहे की आपला असणारा सरपंच पदाचा उमेदवार माझ्या मनी भरघोस अशा
पद्धतीचं मतदान करायचं आहे. त्यानंतर वार्ड क्रमांक एक मध्ये सौ पवने रेखा शिवाजी यांना देखील विनंती त्यांनी मिळवून मारायचं आहे. तिसरे वार्ड क्रमांक दोन चे उमेदवार आहेत श्री काळे कैलास तुकाराम शिट्टी वास्तव्य शिट्टी. त्यानंतर वार्ड क्रमांक तीन कडे जातो आहे. वार्ड क्रमांक तीन चे पहिले असणाऱ्या अधिकृत उमेदवार आहेत सौ गायकवाड मनीषा आणि वार्ड क्रमांक तीन चे दुसरे उमेदवार आहेत श्री सय्यद अन्सार मोहम्मद. वार्ड क्रमांक चार चार पहिले उमेदवार आहेत सौ शेळके आशा बबन. वार्ड क्रमांक दुसरे आहेत सौ उमरे संगीता राव साहेब. आणि तिसरा उमेदवार आहेत वार्ड क्रमांक चार चे श्री मस्के विकास उत्तमराव. काय सांगणार आजच्या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी? आज आमचे संत बाळूदेव महाराज जनकल्याण पॅनलचा शुभारंभ झालेला आहे. शुभारंभासाठी आमचे आदरणीय नेते दरेकर नाना आणि महेश भाई आजबे हे दोघं उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. मी माझ्या पॅनलमधून एकूण 12 उमेदवार उभे गेलेले आहेत. 12 उमेदवार सरपंचासाठी आणि 11 उमेदवार सदस्यासाठी आहेत. एकूण 4 वार्ड आहेत. पहिल्या वार्डामध्ये 2 सदस्य आहेत, दुसऱ्या वार्डामध्ये 3 सदस्य आहेत, तिसऱ्यामध्ये 3 आहेत आणि चौथ्यामध्ये 3 आहेत. अशा प्रकारे एकूण 12 मेंबर आहेत. एक सरपंच सोडून 11 सदस्यासाठी हा पॅनल टाकलेला आहे. आणि मला गावाने माझ्यावर भरभरून प्रेम केलेलं आहे. सुरुवातीचा काळ मी ग्रामपंचायतमध्ये असताना 20 वर्ष सलग मी ग्रामपंचायतमध्ये होतो. ग्रामपंचायत माझ्याकडं होती. त्याच्यानंतर आत्ताही 10 वर्ष माझ्याकडंच ग्रामपंचायत आहे आणि यापुढचंही गाव निश्चित माझ्याच पुन्हा पॅनलला आशीर्वाद देतील. कारण मी प्रत्येकाच्या सुखदुःखात अडीअडचणीच्या वेळेस मी प्रत्येकाच्या मागं उभं राहिलो. कधी विरोधक म्हणून विरोधकाला वाईट वागणूक दिलेली नाही. विरोधकाशी माझे प्रेमाचे संबंध राहिलेत. मी 40 वर्ष सलग गावची सेवा करतो आहे, गोरगरिबाची सेवा करतो आहे आणि गोरगरिबाच्या जीवावरच माझं ह्या गावामध्ये राजकारण चालू आहे. दुसरी गोष्ट, विरोधक कधीतरी निवडणूक आली की ते बिळातून जसे बाहेर काय आता त्याचं नाव घेत नाही मी, पण बिळातून बाहेर माणसं येत आहेत आणि पॅनल टाकतात. ज्यांनी कधी आयुष्यात कुणाला अर्धा चहा पाजला नाही, 10 रुपयाची मदत केली नाही, मी हजारोच नाही लाखापर्यंत मी लोकांना मदत केलेली आहे. लग्न असो, दवाखाना असो, इतर काय अडीअडचणी असो, या प्रत्येकाच्या याला मी सुखदुःखात धावून जातो. स्वतःहून मी लोकांच्या पाठीशी उभा राहतो. विरोधकाचं कुठलंही योगदान नाही, फक्त मला विरोध करणं एवढंच योगदान आहे. 5 वर्ष गायब होतात, निवडणूक आली की जमा होतात आणि बाहेर येतात. निवडणूक आली की मग आमची बदनामी करेल गावाला माहिती आहे. त्यांच्या बदनामीने गावावर कधी काही परिणाम झालेला नाही. गेली 35 वर्ष गावाने सलग मतदान केलेले आणि आता ही 7वी निवडणूक आहे. 7व्या निवडणुकीतसुद्धा आम्हालाच गाव किंवा गोरगरीब लोक आशीर्वाद देतील. जे सगळे नेते विरोधक एकत्र यायचे सगळ्या पक्षांचे. आता यावेळेस त्यांच्यातच 2 पॅनल पडलेत, त्यामुळं मला निवडणूक एकदम सोपी झालेली आहे.
आणि माझा विजय हा निर्विवाद होणार आहे. मी ह्या गावासाठी आता 5 कोटी रुपयाची नवीन जलमिशन नळ योजना फिल्टर प्लँटसह मंजूर करून आणलेली. गावातले 2 रस्ते संतोषी माता ते ग्रामपंचायत ऑफिस आणि सेंट्रल बँक ते खांदवे चौक ते ग्रामपंचायत आणि इकडं खंडू शेळके ते ग्रामपंचायत ऑफिस असे 3 रस्ते मंजूर करून आणले. दलित वस्तीमध्ये रस्ते केलेले आहेत. राहिलेले याच्यामध्ये ह्या 5 वर्षात असं भरीव काम करणार आहे की त्या कामाची कुणीच बरोबरी करणार नाही. मी 1987 ह्या गावात पूर्ण मरकुरी बसवलेत जे बीड जिल्ह्यात कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये नाहीत, कोणत्याही नेत्याच्या गावात नाहीत. स्वरचे मरकुरी बसवलेत, स्मशानभूमी एवढी सुंदर केली, त्याच्यापेक्षा 50% स्मशानभूमीचं काम झाले. राहिलेलं 50% काम मी आता ह्या पुढच्या 1 वर्षामध्ये करणार आहे. त्यासाठी कंपाऊंडला 20 लाख रुपये मंजूर करून आणलेत आणि मशिदीमध्ये ब्लॉक बसवण्यासाठी 3 लाख रुपये असे 23 लाख रुपयाचा निधी मंजूर करून आणलेला आहे. ते कामही चालू करायचं होतं पण ह्या निवडणुकीच्या गडबडीत ते काम राहिलेलं आहे. तात्काळ चालू करणार आहे. तर जनतेला विनंती आहे, गावातल्या सगळ्या गोरगरीब जे विरोध आहे त्यांच्याकडे मी कधी लक्ष देत नाही आणि मला लक्ष द्यायची गरज बी नाही. जनता माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळं जनतेच्या याच्याकडे मी त्यांनी माझ्यावर काही टीका करू दे. मी त्यांच्यासारखा खालच्या थराला जाणार नाही, खालच्या थराला जाऊन टीका करणार नाही. कुणी काय डुकरं दाखवू दे, कुणी काय दाखवू दे, आता डुकरं कुठं पाण्याजवळ राहतील का कुठं राहतील. तेव्हा जनतेने हे 5 वर्ष कुठं असतात, तुमची यांची ओळख आहे का, उमेदवारांची ओळख आहे का, पॅनल प्रमुखांची ओळख आहे का. मी घराघरात लहान मुलासहित मला सगळे ओळखतात, मीच सगळ्या गावाच्या परिचयाचा आहे. आणि इथून पाठिंबा जसा आशीर्वाद दिला आहे तसंच याही वेळेस आशीर्वाद देऊन विरोधकांना त्यांची जागा दाखवून द्यावं एवढी हात जोडून सगळ्या ग्रामस्थाला गावकऱ्यांना विनंती करतो, मतदारांना विनंती करतो आणि थांबतो. दरवेश फोटोज अँड व्हिडिओज डिजिटल स्टुडिओ धानोरा तालुका श्री जिल्हा बीड. आमच्याकडे सर्व शुभ कार्यासाठी व्हिडिओ शूटिंग आणि फोटो शूट करून मिळेल. स्क्रीन LED ड्रोन क्रेन योग्य दरात भाड्याने मिळेल. तसेच प्री वेडिंग लग्न समारंभ 4K फोटोग्राफी आणि शूटिंग योग्य दरात करून मिळेल. प्रोप्रायटर शेख हमजान, मोबाईल नंबर 8605978686. एक वेळ अवश्य भेट द्या. लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग आपल्या सेवेत घेऊन आला आहे वाहन विमा सेवा. सर्व वाहनांचा विमा कमीत कमी दरामध्ये करून मिळेल. 10 मिनिटात इन्शुरन्स. संपर्क लाइफलाइन सर्व्हिसेस इन्शुरन्स किंग, अलंकार कॉम्प्लेक्स, कडा, तालुका आष्टी, जिल्हा बीड. मोबाईल नंबर 9890038549.